राज्य के सभी प्रमुख नेताओं की एक ही भूमिका है कि बिना किसी दबाव के मराठा समुदाय को ओबीसी समुदाय का आरक्षण दिया जाए और छगन भुजबल की भी यही राह है। इसलिए मुझे पूरा यकीन है कि 2.5 महीने पहले उन्होंने जो इस्तीफा दिया था वह आज तक मंजूर नहीं होगा, क्योंकि सरकार ओबीसी समुदाय और मराठा समुदाय को आरक्षण देने की कोशिश करी है। ऐसा प्रतिपादन भाजपा नेता आशीष देशमुख ने किया। वेगळी भूमिका नाही बघा, सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची हीच भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं। सन्मान्य भुजबळ साहेब देखील ह्याच मताचे आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी जो 2.5 महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा आहे तो आजपर्यंत जर मंजूर झाला नसेल तर समोरही तो होणार नाही। सरकार हे नक्कीच ओबीसी समाजाच्या पाठीशी आणि त्यासोबत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे।